सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अल्पवयीन पीडित मुलीने कबाला जन्म दिल्यानंतर तिच्या आईवडिलांनी सदर बाळ उघड्यावर टाकून दिल्याची घटना भुईंज येथे घडली आहे। अवयत संस्था दिनांक 24 मार्च रोजी बिर्डाचीवाडी तालुका वाई गावच्या हद्दीत धर्माच्या ओढ्याजवळ अश्विन बापू नवसुपे व बापू दत्तू नवसुपे सध्या राहणार किसनवीर कारखाना भुईंज मूळचे राहणार ब्रह्मगाव तालुका आष्टी जिल्हा बीड यांनी त्यांच्या पीडित मुलगी वय 13 वर्ष हिचे नुकतेच जन्मलेले पुरुष जातीचे बाळ त्याचा परित्याग करून उघड्यावर सोडून दिले होते। सदर बालक फिर्यादी राहुल हनुमंत शिंदे वय 38 वर्षे व्यवसाय नोकरी राहणार भुईंज तालुका वाई यांना दिसले व त्यांनी त्वरित भुईंज पोलीस ठाण्यात याबाबत कळवले व तशी फिर्यादही दिली होती। पोलिसांनी हे बालक भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून त्याच्यावर प्राथमिक उपचार करून या प्रकाराचा तपास करून वरील आरोपांवर गुन्हा दाखल केला आहे। याबाबतचा अधिक तपास भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आशिष कांबळे हे करीत आहेत। नमस्कार, आज दिनांक 24/3/2021 रोजी भुईंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अमोल प्रकाश कानडे, राहुल हनुमंत शिंदे या दोन इसमांनी बिर्डाची वाडी या गावच्या शेतामध्ये एक अर्भक मिळाले असल्याचे कळवल्यावरून आपला भुईंज पोलीस स्टेशनचा स्टाफच्या वतीने आपण ते अर्भक भुईंजच्या प्राथमिक रुग्णालय येथे आणलेलं आहे। तर त्या ठिकाणी आपण त्याला योग्य ते उपचार दिलेले आहेत, डॉक्टरांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आता आपण रितसर ज्यांनी ज्या इसमानी पाहिलेलं आहे, ज्या इसमानी त्याला ताब्यात घेतलेलं आहे त्या अनुषंगाने आपण तक्रार नोंद करून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करीत आहोत। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।